पिंपळगावच्या टोलवाडीतून नाशिकच्या वाहनांना वगळण्यात आल्यानंतर एक नवा पेच निर्माण झाला. जे नागरिक नाशिकमध्ये स्थायिक आहेत मात्र त्यांच्या वाहनांचं पासिंग इतर जिल्ह्यातलं आहे त्यांनाही या तिप्पट दरवाढीचा फटका बसू लागला. तर अचानक झालेली दरवाढ वाहन चालकांच्या पचनी पडत नसल्यानं वारंवार वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. पिंपळगाव टोलनाक्याच्या दरवाढीवर तोडगा काढताना जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकच्या वाहनांना सूट मिळवून दिली आहे मात्र इतर वाहन चालकांचा रोष कायम आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत तिप्पट दरवाढीला हिरवा कंदील दिल्यानंतर संध्याकाळपासूनच ज्यादा दर आकारणीला सुरुवात झाली आहे. कुठलीही माहिती न देता तब्बल तिप्पट रक्कम वसूल केली जात असल्यानं वाहन चालक आणि टोल कर्मचारी यांच्यात संघर्ष उद्भवतोय. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असल्यानं रात्रंदिवस पोलीस बंदोबस्तात तिपटीनं टोल वसुली सुरू आहे. इतकंच नाही तर नाशिकमध्ये स्थायिक आणि त्यांच्या वाहनांचं पासिंग इतर जिल्ह्यातलं त्यांनाही दरवाढीचा फटका बसणार आहे. त्यासंदर्भात साधी चर्चाही झाली नसल्यानं संताप आणि नाराजी व्यक्त होते. नॅशनल हायवे अथॉरिटी का कायदा ये बोलता है कि 60 किलोमीटर के आगे टोल होना चाहिए. 60 किलोमीटर में दो टोल क्यों? हमको PNG टोल नको, हमको PNG टोल नहीं चाहिए. जब 60 किलोमीटर के अंदर दो टोल हैं तो हम वो पैसा नहीं भर सकते. हमारा उसका विरोध है, आगे भी विरोध रहेगा. दूसरा, जब हम रोड टैक्स भरते हैं तो टोल टैक्स क्यों? आज की तारीख में हमारा रोड टैक्स पर गाड़ी 20,000 रुपये जाता है तो टोल टैक्स क्यों? नासिक से दिल्ली जाने के लिए एक गाड़ी को 18,000 रुपये टोल भरना पड़ता है. एक गाड़ी कम से कम महीने को 3 ट्रिप लगाती है. अगर वो 54,000 रुपये टोल भरेगी तो इंस्टॉलमेंट कहाँ से भरेगा? नाशिक जिल्ह्याचं प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न केलाय मात्र अजूनही अनेक सखोल विचार मंथनांची गरज आहे. बाहर के जो व्हीकल्स हैं थ्रू जाने वाले उनको जो नए रेट्स हैं उस हिसाब से आप यू कैन स्टार्ट कलेक्शन ऑफ टोल रेट्स. उसके बारे में क्या करना है, क्या कंसेशन देना है, उसमें कुछ रिस्ट्रक्चरिंग होना चाहिए या नहीं होना चाहिए, ये सब जो डिसीजंस है दो डिसीजंस विल बी टेकन एट अ हायर लेवल. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या जिल्ह्यातच टोलचा हा प्रश्न गाजतोय मात्र त्यांच्या गैरहजेरीतच हा निर्णय झालाय. आता लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर भुजबळ विविध बैठकांसाठी नाशिकमध्ये येत आहेत त्यामुळं टोलविषयी ते काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.